नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं सखी कटाय आपल्या यूट्यूब चॅनल वर मी आणि माझी मैत्रीण आजच्या व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर सध्या आपल्याला माहिती, नवीन वर्ष आपलं सुरू झालेलं आहे कॅलेंडरनुसार, आणि या कॅलेंडरनुसार येणारा पहिला सण आपला असतो तो म्हणजे मकर संक्रांती। तर हा मकर संक्रांतीचा सण आपण सर्वांनी अगदी उत्साहात आनंदात तिळगूळ एकमेकांना देऊन शब्द दोन प्रेमाचे शब्द देवाणघेवाण करून सर्वांनी अगदी उत्साहात आपण साजरा केला, त्यासोबतच मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद आपण सर्वांनी घेतला। असा हा संक्रांती आपण सण जानेवारी महिन्यात साजरा करण्यास सुरुवात करतो, तो रथसप्तमी पर्यंत आपला सुरू असतो। तर हीच रथसप्तमी काय, रथसप्तमी कधी यावर्षीची येणार आहे, रथसप्तमी कोणत्या दिवशी आहे, त्या दिवशी आपल्याला कोणती पूजा महत्वाची आहे, हे थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांपर्यंत आणलेलं आहे। यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रथसप्तमीची कहाणी तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा, रथसप्तमीची कहाणी पूर्ण ऐका, व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा। तर रथसप्तमी आपल्या सगळ्या महिला वर्गांचा मकर संक्रांती जो सण असतो हा जानेवारी 14 जानेवारीला साजरा झाला। जानेवारी महिन्यापासून ते रथसप्तमीपर्यंत आपण सर्व महिला हा मकर संक्रांती सण साजरा करत असतो। जर मकर संक्रांतीला आपल्याला काही कारण असतो, मकर संक्रांतीचं जे सुगड पूजन असतं हे जर आपल्याला साध्य नाही झालं किंवा ते करता नाही आलं, तर आपण रथसप्तमीपर्यंत कधीही ते केलेलं शुभ मानतो, किंवा मग रथसप्तमी दिवशी केल्यावर ते शुभ मानतो आपण। त्यामुळेच संक्रांत जर आपली पूजनाची राहिलेली असेल तर ती आपण रथसप्तमी दिवशी करतो। तर रथसप्तमी ही यावर्षी येणार आहे फेब्रुवारी महिन्यात 16 तारखेला। तर रथसप्तमी कधी साजरी केली जाते, तर माघ शुक्ल सप्तमीला ही रथसप्तमी आपण साजरी करत असतो। म्हणजे माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणारी जी सप्तमी असते त्या सप्तमी दिवशी आपण रथसप्तमी साजरी करत असतो। तर या रथसप्तमीचं महत्व काय, या पूजा कोणाची केली जाते, तर हे थोडक्यात बघूयात आपण। तर रथसप्तमी दिवशी पूजा ही सूर्यनारायणाची अगदी महत्वाची मानली जाते। या रथसप्तमी दिवशी आपण सर्वजण सूर्यनारायणाची पूजा करत असतो, या पूजनाला विशेष असं महत्व आहे या दिवशी। तर जेव्हा रथसप्तमी असते त्या दिवसापासून आपलं उत्तरायण सुरू होतं, म्हणजेच सूर्य महाराज हे उत्तरेकडे मार्गक्रमण करण्यास सुरुवात करतात, त्यामुळेच या दिवशी आपण रथसप्तमी साजरी करतो। असं पुराण कथामध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपल्या लिहून ठेवलेलं आहे कथांमध्ये की या दिवशी जे सूर्य भगवान आहेत आपले ते सात घोड्यांच्या रथामध्ये बसून मार्गक्रमण करत असतात, त्यामुळेच या दिवशी सात रथाचं आणि त्यामध्ये सूर्यनारायण असण्याची या आकृतीचं किंवा रांगोळीचं पूजन किंवा अशा सूर्यनारायणचं पूजन करणं हे महत्वाचं मानलं जातं। तर असं हे पूजन आपण रथसप्तमी दिवशी करत असतो। तर रथसप्तमी कधी आहे आपण पाहिलेलंच आहे, फेब्रुवारी महिन्यात येणारी ही रथसप्तमी आपण सर्वांनी आनंदाने उत्साहाने साजरी करू। तर हा आमचा पहिला पार्ट 1 व्हिडिओ आहे। यात सूर्यनारायणची पूजा या दिवशी महत्वाची आहे हे सांगितलेलं आहे, त्यासोबतच रथसप्तमी दिवशीची जी कहाणी आहे ही तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन आलेलो आहोत। तर नेक्स्ट पुढचा पार्ट आम्ही असाच सेम कंटिन्यू करणार आहोत, त्यामध्ये सूर्यनारायणाचे विशेष महत्वाच्या पूजा तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन येणार आहोत। त्यासोबतच जी आपली रांगोळी आहे, आपल्याला ज्या सूर्यनारायणाची रांगोळी पूजेसाठी काढायची आहे ती रांगोळी पुढच्या पार्टमध्ये तुम्हा सर्वांसाठी घेऊन येणार आहोत। व्हिडिओ नक्की पहा, आजचा व्हिडिओ पुढची कहाणी नक्की ऐका, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। बघूयात माझ्या मैत्रिणीकडून कहाणी सूर्यनारायणची जी या रथसप्तमी दिवशी आहे ती कहाणी आपण ऐकूयात। नमस्कार, मी स्वप्नाली पाठक। सखी कट्टा या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आत्ताच माझ्या एका मैत्रिणीने तुम्हाला रथसप्तमीची माहिती सांगितली, आता मी तुम्हाला रथसप्तमीची एक कथा सांगणार आहे। एक राजा होता, राजाला पुत्र नव्हता, त्याने खूप पूजापाठ व्रतवैकल्य केले पण त्याला काही पुत्र होत नव्हता, त्यामुळे तो नाराज राहायचा। ऋषीमुनींनी सांगितलेले उपायसुद्धा त्याने केले, मग त्याची इच्छा पूर्ण झाली, त्याला पुत्र झाला। पण काही वेळानंतरच त्याचा पुत्र आजारी पडला, खूप उपचार करूनसुद्धा त्याचा पुत्र काही बरा होईना। मग ऋषींनी त्याला रथसप्तमी हे व्रत करायला सांगितले, त्याचा पुत्र ठीक झाला आणि तो राज्य करू लागला आपल्या राज्यावर आणि तो लोकप्रिय झाला। अशा प्रकारे हे व्रत केल्यामुळे लोकांना मोक्ष, संतान प्राप्ती, निरोगी जीवनाचा हा आशीर्वाद प्राप्त होतो। धन्यवाद।